नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. उद्या ऑगस्टचा पहिला रविवार आणि अर्थातच तो गणला गेलाय तो फ्रेंडशिप डेसाठी म्हणून. यारो दोस्ती बडी खूबसूरत है असंच म्हणतात. आणि खरोखरच अतिशय हळवं, नाजूक, कणखर, टिकाऊ असं सगळ्या क्वालिटीज असलेलं हे नातं. लहानपणापासून आपल्याला मित्रमैत्रिणी जोडले जातात आणि काही ते आपल्या वर्गामध्ये असतात म्हणून जोडले जातात, काही आपण बेंचवर एकत्र बसतो म्हणून जोडले जातात. पण हळूहळू पुढे आयुष्यात सरकताना कुठे ना कुठे काहीतरी गाठभेट पडते, विचार जुळतात, कुठेतरी स्वभाव पटतो, समोरची व्यक्ती पटते आणि तिला आपण आपला मित्र किंवा मैत्रीण म्हणून स्वीकारतो. या सगळ्यामध्ये सगळ्यात एक कॉमन धागा असतो या मैत्रीचा, तो असतो इमोशनॅलिटीचा. या मैत्रीच्या या धाग्यामध्ये इतका नाजूकपणा असतो तितकाच खूप कणखरपणाही असतो. मित्र आपल्याला जे सांगतात ते आपल्याला बऱ्याच वेळा काय नेहमीच पटत असतं. म्हणजे आईवडिलांनी सांगितलेलं एक वेळेस एखाद्या टीनेजर मुलाला पटणार नाही, पण तेच मित्रमैत्रिणींनी सांगितलं तर पटतात सुद्धा. मग पालकही तसे हुशार असतात, ते पण पैत्रे आजमावतात, ते पण मित्राला मैत्रिणीला फोन करतात की तू सांग. आणि अशा वेळेस असे मित्रमैत्रिणी पण आपल्या आईवडिलांची साथ देतात आणि ते सांगतात. पण एकंदरीत हे सगळे मित्रमैत्रीण जे असो हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग होतं आणि ती मैत्री जी जडते ती कायमस्वरूपी आपल्याबरोबर टिकून राहते. यारो दोस्ती बडी खूबसूरत है असंच म्हणतात. आणि खरोखरच अतिशय हळवं, नाजूक, कणखर, टिकाऊ असं सगळ्या क्वालिटीज असलेलं हे नातं. लहानपणापासून आपल्याला मित्रमैत्रिणी जोडले जातात आणि काही ते आपल्या वर्गामध्ये असतात म्हणून जोडले जातात, काही आपण बेंचवर एकत्र बसतो म्हणून जोडले जातात. पण हळूहळू पुढे आयुष्यात सरकताना कुठे ना कुठे काहीतरी गाठभेट पडते, विचार जुळतात, कुठेतरी स्वभाव पटतो, समोरची व्यक्ती पटते आणि तिला आपण आपला मित्र किंवा मैत्रीण म्हणून स्वीकारतो. या सगळ्यामध्ये सगळ्यात एक कॉमन धागा असतो या मैत्रीचा, तो असतो इमोशनॅलिटीचा. या मैत्रीच्या या धाग्यामध्ये इतका नाजूकपणा असतो तितकाच खूप कणखरपणाही असतो. मित्र आपल्याला जे सांगतात ते आपल्याला बऱ्याच वेळा काय नेहमीच पटत असतं. म्हणजे आईवडिलांनी सांगितलेलं एक वेळेस एखाद्या टीनेजर मुलाला पटणार नाही, पण तेच मित्रमैत्रिणींनी सांगितलं तर पटतात सुद्धा. मग पालकही तसे हुशार असतात, ते पण पैत्रे आजमावतात, ते पण मित्राला मैत्रिणीला फोन करतात की तू सांग. आणि अशा वेळेस असे मित्रमैत्रिणी पण आपल्या आईवडिलांची साथ देतात आणि ते सांगतात. पण एकंदरीत हे सगळे मित्रमैत्रीण जे असो हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग होतं आणि ती मैत्री जी जडते ती कायमस्वरूपी आपल्याबरोबर टिकून राहते. आपल्याकडे आज आपण जिला बोलावलं आहे ती रेणुका येवलेकर. रेणुका मागच्याही कट्ट्यात होती, पण रेणुकाचा खरोखरच या सगळ्या संस्कृत भाषेवर आणि त्या साहित्यावर, पुराणातल्या याच्यावर खूप चांगला अभ्यास आहे. आणि यावेळेस मी तिला परत निमंत्रण दिलं आहे आणि तिला बोलायला मी रिक्वेस्ट केली होती. ती या पुराण कथेतील सगळ्या जे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या मैत्रीबद्दल, खास करून त्या श्रीकृष्णाच्या मैत्रीबद्दल. या श्रीकृष्णाचे विविध मित्र आहेत आणि त्या मैत्रीचे विविध ढंग आहेत, याबद्दलच रेणुका बोलणार आहे. आपल्याशी संवाद साधणार आहेत विश्वास ठाकूर. जगत मित्र म्हणतात या माणसाला. असंख्य मित्रमंडळी सोबत बरोबर घेऊन पुढे चालणारा हा माणूस. विश्वासचं एक सर्कल आहे ज्याच्यात साधारण 150 मित्र आहेत आणि हे सगळे त्याचे 4थी 5वीला वर्गात असलेले मित्र आहेत.
मध्यंतरीच्या काळात कदाचित भेट झाली नसेल, पण पुढे सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा असा ही एक व्यक्ती, आणि त्याच्यामुळे सगळी मित्रमैत्रिणी एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. काय असते ही बालपणाची मैत्री? खरंच खूपच एक स्पेशल असते, नाही का? खूप एक हळवा कोपरा असतो तो. आणि कधीही भेटा, तुम्ही फार बोलत नसाल किंवा वारंवार तुमच्या भेटी होत नसतील, पण तिथे तुमचे सगळे जे प्रिटेन्स असतात ना, सगळा जो आविर्भाव असतो ना, ते सगळं गळून पडतं आणि तुम्ही फक्त त्या बालपणातल्या इमेजमध्ये जाऊनच त्या समोरच्याशी रिॲक्ट करता. ही बालपणची मैत्री. पुष्पाताई जोशींना आजच्या कट्ट्यामध्ये आपण आमंत्रित केलंय, आणि पुष्पाताईंसारखी व्यक्ती तर अशी आहे की पुष्पाताईंच्या अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयस्करांपर्यंत सगळ्या वयोगटातले मित्रमैत्रिणी आहेत. लहानात लहान होऊन राहणाऱ्या, मोठ्यांमध्ये मोठ्या म्हणून वावरणाऱ्या, कोणाला दामटवणाऱ्या, कोणाला समजवणाऱ्या, कोणाकडून ऐकून घेणाऱ्या, अशा या पुष्पाताई कशी निभवतात ही वेगवेगळ्या वयोगटातली मैत्री, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. ओजस कुलकर्णी आहे. ओजस एक तरुण मुलगा, लेखक आहे, फिल्म्स बनवतो, सोशल मीडियामध्ये वावरतो, खूप वेगळ्या प्रकारांनी विचार करत असतो. कट्ट्यावरची मैत्री काय असते, मित्रांना शिव्या घालणं काय असतं, त्यांच्याकडनं समजून घेणं काय असतं, त्यांना गृहीत धरणं काय असतं, हे सगळं बोलणारा सांगणारा ओजस तोही आपल्याशी गप्पा मारणार आहे. आणि आपल्याबरोबर या कट्ट्यात मी आमंत्रित केलं आहे प्रशांत साठे यांना, कारण की मैत्री म्हटलं तर सिनेमात दाखवणारी जी मैत्री आहे किंवा आपल्याला जी दिसते त्या मैत्रीवर बोलणं तर अगदीच ओघानी आलं. मग ती जयवीरूची मैत्री असो, किंवा ती दिलच्या हातायमधल्या तिघांची असो, किंवा थ्री इडियट्सची असो, किंवा दुनियादारीमधल्या गँगची असो, तर या सगळ्यांची मैत्री जी आपल्याला पडद्यावर दिसते तीसुद्धा आपल्याला खूप काही सांगून जाते. आणि ही जी मैत्री आहे ना, त्याच्यातून बरेच लोक काही ना काही स्फुरण घेत असतात, प्रेरणा घेत असतात, ती गाणी कुठेतरी आपल्या डोक्यात सतत राहतात, ती आपल्याला काहीतरी आनंद देत असतात. तर या पडद्यावरच्या मैत्रीकडे आपण कसं बघतो आणि आपल्या आयुष्यात जीवनात मैत्री कशी खुलते याविषयी बोलणार आहेत प्रशांत साठे. तसंच आपल्याबरोबर आणखी निमंत्रित केलंय मी, ते आहेत ॲक्टर किरण भालेराव यांना. मी असं विचारलं होतं की अशी एक व्यक्ती मला हवी आहे की ज्याला खूप लोक मित्र म्हणून मानतात, तर मला सांगण्यात आलं की ही व्यक्ती तशी आहे म्हणून. किरणजींकडनं पण आपण ऐकणार आहोत त्यांच्या दृष्टिकोनातनं निखळ मैत्री कशाला म्हणतात ते. तर ऐकूयात या सगळ्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या आयुष्यातनं, त्यांच्या विश्वातनं त्यांनी बघितलेल्या या विविध मैत्रीच्या पैलूंकडे. नमस्कार. मैत्री हा आयुष्यातला सगळ्यात सुंदर आणि विलोभनीय असा शब्द, कारण मैत्री ही कोणत्याही नात्यातील असे रसायन आहे की त्या नात्याला विशिष्ट चौकटीत बसवले तरी या रसायनामुळे नाते चिरंतन टिकून राहते. मैत्री दिनाचे औचित्य साधून आज आपण काही पुराणातील मैत्रीची उदाहरणे पाहूया. कारणेने ही जायंते मित्राने रिपवस्तथा, असे ज्यांच्याकडे बघून अनेकांना म्हणावेसे वाटले असे मित्र म्हणजे दुर्योधन आणि कर्ण. महाभारतातील ती दोन पात्रे जी सामर्थ्य क्षात्रत्व ह्याच बरोबर एका अशा गोष्टीमुळे ओळखली जातात जी ओळख त्या दोनही पात्रांना इतर कशाहूनही प्रिय आहे, ती म्हणजे त्यांची मैत्री. ज्यावेळी आपली खरी ओळख, आपले अस्तित्व याबाबत सगळ्या जगाला किंतू वाटत होता, तेव्हा आपली साथ देणारा हा मित्र मला इतर कोणत्याही नात्याहून श्रेष्ठ आहे असे म्हणणारा कर्ण, आणि माझ्या प्रत्येक निर्णयाला निभावण्यासाठी माझ्या बरोबर कायम असणारा माझा मित्र असे म्हणणारा दुर्योधन, या दोघांचीही मैत्री येणाऱ्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील असे जरी म्हटले गेले तरी त्या मैत्री मागचा दोघांचा स्वार्थ हा त्यांच्या नात्याला गालबोट लावणारा ठरतो. यानंतर द्रुपद आणि द्रोणाचार्य यांची मैत्री एक असे उदाहरण घालून देते की एकेकाळी एकमेकांवर जीव टाकणारे मित्र परिस्थिती बदलताच एकमेकांच्या सुडास पेटणारे वैरी देखील होऊ शकतात. तर दुसरीकडे कृष्ण सुदाम्याच्या उदाहरणात हाच मुद्दा मैत्रीतील निष्ठा दाखवणारा ठरतो.
आता कृष्णाचा संदर्भ घेताना त्याच्या आयुष्यातील ती दोन नाती विसरून कसे बरं चालेल जी मैत्रीची संज्ञा सर्वार्थाने परिपूर्ण करतात. कृष्ण अर्जुन आणि कृष्ण द्रौपदी. कृष्णाला एकदा विचारले गेले की भगवंत भूलोकी तुमचे ईश्वरी स्वरूप सगळेच सांगतात, तरीही आपण कायम वेगवेगळ्या नात्यात बांधून आयुष्य जगणे का म्हणून पसंत केले? कृष्णाने त्याचे उत्तर अतिशय मार्मिक दिले. मनुष्य स्वभाव हा असा आहे की कोणा अशाचे तो ऐकत नाही जो त्याच्या वरचढ असेल किंवा जो त्याला आदेश करत असेल. पण त्याच व्यक्तीला जर आपलं माणूस मानायला लागलो तर ईश्वरापेक्षाही त्याचे म्हणणे तो सहज आणि मनापासून स्वीकारतो. आणि हीच मैत्रीची नीती त्याने अर्जुनासह निभावली. अर्जुनाने नारायणाच्या त्या प्रत्येक निर्णयाला कोणताही प्रतिप्रश्न न करता स्वीकारले आणि त्याच्या मनातील त्या अव्यक्त प्रश्नाचे श्रीकृष्णाने यथासांग निरसन केले. द्रौपदी आणि कृष्ण यांना सखा आणि सखी ह्या नात्यात आपण कायम पाहत आहे, कारण ती त्यांनी एकमेकांना दिलेली ओळख आहे. भर जरी ग पितांबर तिला फाडून द्रौपदीचे बंधू शोभे नारायण असे म्हणत काळाने दिलेल्या ह्या नात्याच्या पलीकडचे त्यांचे नाते होते अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात. सखा, ज्याच्याकडे मी हट्ट करावा, ज्याच्याशी तर्कवितर्क लावावे असा तू माझा केवळ सखाच आहेस असे म्हणणाऱ्या द्रौपदी आणि कृष्णाच्या नात्याला सख्य हे विलक्षणीय ठरणारे दिसते. त्या नात्यात असणाऱ्या अमाप विश्वासाने, एकनिष्ठतेने आणि सहृदयतेने हे सख्य विलक्षणीय झालेले दिसते. वस्त्रहरणाच्या वेळी मी नव्हे तू माझ्याकडे आलीस आणि म्हणून मी तुला साथ देऊ शकलो हे सांगणारा श्रीकृष्ण मैत्रीची समर्पणाची व्याख्या अगदी सहजपणे सांगून जाताना दिसतो. ह्या इहलोकात जो कोणी मला मनापासून मित्रत्वाची साथ घालेल त्याच्याच जवळ मी कायम असेल असे सांगून भगवंत स्वतःच्या नात्याची श्रेष्ठता सांगतात. त्या नात्याबद्दल आपण ते वेगळे काय बरं विवेचन करावे? नमस्कार. आज मैत्री दिन. सर्वप्रथम मी माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी 10वी 1984 साली पासआउट झालो आणि 1976 सालापासूनचे जे माझे मित्रमैत्रिणी आहेत ते आजही माझे मित्रमैत्रिणी टिकून आहेत. किंबहुना माझी जेवढी बॅच होती त्या बॅचमधले जवळपास आम्ही 125 ते 150 मित्र असे आहोत की जे आम्ही दर महिन्याला एकदा मिसळ खाण्यासाठी एकत्र नक्की जमतो. आता गेले 3-4 महिने हे जे आपल्यावर संकट आलं आहे त्याच्यामुळे थोडंसं आमचं हे थांबलेलं आहे, परंतु आमचा मैत्रीचा धागा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मात्र पक्का बांधला गेलेला आहे. आणि या मैत्रीमधली गंमत अशी आहे की हे जे लहानपणाचे सगळे मित्रमैत्रिणी आहेत ना, की ज्या वेळेला मनामध्ये कोण कुठे जाईल काय जाईल काहीच माहिती नाही असे ते मित्रमैत्रिणी आहेत. म्हणजे आजही जर मित्र सुधीर असेल तर त्याला सुधाच म्हणणार, मनोज असेल तर त्याला मनेज म्हणणार, संजय असेल तर त्याला संजय म्हणणार, अमित असेल तर त्याला आम्या म्हणणार, म्हणजे हा जो काही विनय असेल तर त्याला विनू म्हणणार किंवा विनय म्हणणार. म्हणजे ही हा जो काही एक मैत्रीचा जो काही एक मजबूत धागा आमच्या सगळ्यांमध्ये जोडला गेलेला आहे तो खरोखरच विलक्षण असा आहे. आणि एक छान याच्यासाठी वाटतं की आज वयाची 50 वर्षे पूर्ण केली, पण ज्या वयामध्ये काही समजत नव्हतं त्या वयापासूनची असलेली मित्र, म्हणजे वयाच्या 7व्या 8व्या वर्षापासून असलेले मित्र आजही आम्ही टिकवू शकलेलो आहे. मला वाटतं की हा खूप एक आनंदाचा असा हा क्षण आहे. आणि आजही केव्हाही कुठलाही मित्र जुना वर्गमित्र भेटला की सगळे कामं सोडून द्यावेसे वाटतात आणि त्याच्याशी तासनतास गप्पा माराव्यात असं वाटतंय. हा सगळाच काळ मधल्या काळामध्ये सुखदुःख ह्या सगळ्याच प्रकारच्या याच्यातून आम्ही सगळेच मित्रमैत्रिणी आम्ही गेलो, पण मित्र आणि मैत्रीण असल्या कारणामुळे आम्ही याच्यातून तरुण गेलो. मला असं वाटतं की मैत्रीचा हा धागा असा पुढे अखंड अशाच पद्धतीने सुरू राहील ही खरी तर आयुष्याची गंमत आहे. आणि आता तर सध्याची परिस्थिती अशी आहे की आता आम्ही मित्रमैत्रिणी आम्ही एकमेकांना अधिकाधिक वेळ द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे एकदा का आम्ही एकत्र जमल्यानंतर आम्ही जे काही लहान होऊन जातो ते लहान होण्यातली जी काही गंमत आहे, जी काही मजा आहे, ते काही शब्दात व्यक्त करण्यासारखीच नाही. तरीसुद्धा आज मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना मनापासून शुभेच्छा देतो. ह्या मधल्या काळामध्ये काही मित्र सोडून पण गेलेले आहेत, त्याचं तर दुःख मनामध्ये आहेच ही सोडून गेलेल्या मित्रांबद्दलचं, पण आत्ताचे जे मित्र आहेत त्या सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला सगळ्यांना, आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येकाला मित्र आणि मैत्रिणी आहेत,
या सगळ्यांना आपण जपलं पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. हर दर्द का इलाज नहीं दवाखाने में, कुछ दर्द चले जाते हैं दोस्तों के साथ मुस्कुराने में. नमस्कार, मी पुष्पा जोशी. माझ्या बोल घेवड्या स्वभावामुळे माझी कुणाशीही कधीही कुठेही मैत्री होते, त्यामुळेच वैशालीने मला हा विषय दिला असावा. धन्यवाद वैशाली. मैत्री हा शब्दच खूप पॉझिटिव्ह आहे. यात सौहार्द आहे, ओलावा आहे, जिव्हाळा आहे, प्रेम तर ओतप्रोत भरले आणि याचा पाया आहे विश्वास व टोटल ऍक्सेप्टन्स. मैत्रीत दोन गोष्टी मात्र वर्ज्य आहेत, एक तर गृहित धरणं आणि दुसरं अपेक्षा ठेवणं. प्रेम कुणावरही करावं असं कविवर्य कुसुमाग्रज सांगतात, तसंच मैत्रीचं आहे. मैत्री कुणाही बरोबर होऊ शकते, ना तिला वयाची अट असते, ना जेंडरचं बंधन. जात पात धर्म काहीच तिच्या आड येत नाही. सर्वात पहिलं मित्रत्व आपल्या भावंडात सोबत होत असतं असं मला वाटतं. परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्यावर चल गममध्ये पिक्चर बघूया असं म्हणणारा माझा मोठा भाऊ आठवतो. कॉलेज बंक करून आम्ही कितीतरी मॅटिनीज पाहिले आहेत. खेळघरातील लहान मुलांनी मला निरपेक्ष प्रेम करायला शिकवलं. त्यांचे ऐकून घेऊन त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखीच वागल्यामुळे आमची गट्टी जमली. आजही ती टिकून आहे. माझ्या बहिणीची नात तर मला हाय पोप्स म्हणून माझ्या गळ्यात पडते व तिच्या आजीने डोळे वटारल्यावर ही माझी बीएफएफ आहे असं सांगते. माझी एक मैत्रीण जिला आनंदाचे क्षण माझ्याबरोबर शेअर करायचे असतात, तसेच प्रत्येक संकटावर पुष्पा तोडगा काढेल असं वाटतं. गंमत म्हणजे तिची आई आणि मी सारख्या वयाचे होतो. सर्वात मजेची गोष्ट तिचा मुलगाही मला पुष्पाच म्हणतो. मैत्रीत हे सर्व चालते. माझी कॉलेज फ्रेंड 2 वर्षापूर्वी कॅन्सरने गेली. तिची शुश्रूषा करायला मी दर गुरुवारी इथून मुंबईला जात असे व सोमवारी परतत असे. तिची सेवा करताना या मैत्रीतले 2 पैलू मला आढळले, ते म्हणजे ममत्व व वात्सल्य. तिला खाऊ घालताना नाहू घालताना दटावीत असे त्याची आज आठवण झाली. कोणीतरी आपली काळजी घेतो आहे करतो आहे ही भावना सुखावं असते. या कोविडच्या काळात कितीतरी संपर्कात नसलेल्या मित्रमैत्रिणींना फोन केले गेले. माझी एक सहकारी जिने आर्थिक स्थितीला कंटाळून आंतरधर्मीय विवाह केला तिची आज आठवण आली. सुरुवातीला तिची कान धरणारी मी आता तिच्या अडीअडचणीला सणासुदीला सगळ्यांबरोबर असते. अशी ही मैत्री आपल्यावर प्रेम करणाऱ्यांमुळे स्वतःवर अंमल जास्त प्रेम करवणारी व त्यांच्या विश्वासात पात्र आहे म्हणून आपला आत्मविश्वास धुणावणारी. चिअर्स टू फ्रेंडशिप. जेव्हा मित्राचा फोन येतो, अरे मी पोचलोय कुठेस तू, तेव्हा घरातनं खरं तर निघायचं असतं. हे जेव्हा कळतं तेव्हा तुम्हाला मैत्रीचा खरा अर्थ लक्षात आलेला असतो असं कुठेतरी मला वाटतं. मैत्री, मित्र म्हणजे काय, मैत्री म्हणजे काय, या सगळ्या संकल्पना खरं तर आपण लहान असताना सुरू झालेल्या असतात. आपल्याकडे पेन्सिल नसते तेव्हा एखादा मित्र आपल्याला पेन्सिल देतो. आपल्याला जेव्हा परीक्षेत उत्तर आठवत नाही तेव्हा आपल्याला मित्र उत्तर दाखवतो. प्रेम प्रकरणामध्ये आपला मध्यस्थ होऊन आपल्याला मदत करतो. अशा सगळ्या प्रकारची मित्र आपण जोडत जातो. त्यामध्ये होतं काय की ग्रुप्स तयार होत जातात. म्हणजे संगीताचा वेगळा ग्रुप, नाटकाचा वेगळा ग्रुप, खवय्यांचा वेगळा ग्रुप, कट्ट्यावरचा वेगळा ग्रुप, एक्सेट्रा. आणि त्याच्यामध्ये आपण कुठेतरी खरा मित्र शोधत असतो आणि तो नॅचरली आपल्याला सापडतो. तो असा मित्र असतो ज्याला रात्री 2:30 वाजता आपण कॉल करू शकतो. जो असा मित्र असतो की जो कधीही आपल्याला जज करत नाही आणि आपल्या गुणदोषांसकट आपल्याला स्वीकारतो, वेळोवेळी कान पकडतो आणि वेळोवेळी ॲप्रिशिएटसुद्धा करतो, वेळोवेळी शिव्या घालतो आणि वेळोवेळी मागूनही बोलतो, पण शेवटी तो आपला मित्र असतो. अशाच मला चांगलं आणि वाईट सगळे अनुभव देणाऱ्या सगळ्या मित्रांना या मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव प्रशांत साठे. देशदूत संवाद कट्ट्याच्या या उपक्रमात फ्रेंडशिप डेवर आधारित हिंदी सिनेमातलं फ्रेंडशिपचं महत्त्व या विषयावर मी काही
माझे विचार तुमच्यासमोर मांडणार आहे. हिंदी सिनेमात फ्रेंडशिप किंवा मैत्री याच्याबद्दल बरंच काही बोललं गेलं, म्हणजे अगदी जुन्या काळातल्या सिनेमापासून, म्हणजे आह आग किंवा संगम हा त्या मानाने दोस्तीतला पहिला तेवढा गाजलेला सिनेमा धरायला हरकत नाही. या सिनेमात पहिल्यांदा प्रेमाचे त्रिकोण असायचे, त्या त्रिकोणात म्हणजे दोन हिरो एका हिरोईनवर त्यांचं प्रेम, मग ती त्यांच्यातल्या कोणातरी एकावर करणार, असे बरेच सिनेमे येऊन गेले. त्याच्यानंतर दोन मित्रांच्या दोस्तीचं किंवा प्रेमाचं एक प्रतीक म्हणून दोस्ती नावाचा सिनेमा येऊन गेला. या दोस्तीची गाणी प्रचंड हिट झाली होती, म्हणजे चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे वगैरे ही गाणी. त्याच्यानंतर दोस्तीची एक बेमिसाल गोष्ट म्हणून राजेश खन्ना द सुपरस्टार राजेश खन्नाचा आनंद हा सिनेमा येऊन गेला. आणि आनंदनंतर जो सिनेमा आला ऑल टाईम ग्रेट शोले. आता तुम्ही म्हणाल मी ह्या प्रत्येक वेळेला प्रत्येक सगळ्या हिंदी सिनेमांची नावं सांगतो, एक नावं सांगतोय. ही नावं तुम्हाला कुठेतरी तुमच्या मित्रांशी रिलेट करतील, म्हणजे काही मित्र असे असतील की बाबा कदाचित एकाच मुलीवर त्यांचं प्रेम बसलं असेल, तो सिनेमा संगमशी रिलेट कराल, किंवा तुमच्या एका अत्यंत आवडत्या मित्राचा अकाली झालेला मृत्यू असेल, आनंदवरनं तुम्हाला तो रिलेट होईल. पण आजकालच्या या युगात शोले, ज्याच्यासाठी दोघं गुंड एकत्र भांडतात आणि त्या गब्बर नावाच्या डाकूशी भांडतात आणि आपलं साध्य होतं त्यांचं इप्सित, पण त्याच्यातलं एक मित्र त्या लढाईत मरतो, तर त्याच्याबद्दलचं असलेलं प्रेम त्या दुसऱ्या हिरोला असलेलं ते दिसतं. पण सध्याच्या काळात जे काही सिनेमे आले, म्हणजे वानगी दाखल नाव घ्यायचं झालं त्यांचं, तर स्टार्टिंग फ्रॉम थ्री इडियट्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा, त्याच्यानंतर दिल चाहता है, किंवा आत्ताचा झालेला छिछोरे म्हणा, या सिनेमातनं आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी येतात या अडचणींवर मात करायसाठी आपले मित्र आपल्याला कशी साथ देतात ह्याचं यथार्थ चित्रण होतं. म्हणजे थ्री इडियट्समध्ये तर आमिर खाननी केलेला रोलच बघा, रँचोचा रोल, की त्याच्यात तो तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक गोष्टी समजावून सांगतो की तुम्ही इंजिनिअरिंग करताय हेच महत्त्वाचं नाही आहे, इंजिनिअरिंग करता करता ज्या एका मुलाला फोटोग्राफर व्हायचं असतं त्याला तो फोटोग्राफर करतो, स्वतः जाऊन सायंटिस्ट बनतो, त्यामुळे तुम्हाला जे आवडतं ही गोष्ट करा, हे त्यातनं दाखवलं गेलं. जिंदगी ना मिलेगी दोबारामध्ये तुम्हाला जे काही जगायचं आहे आयुष्य ते जगून घ्या हे त्यांनी सांगितलं बकेट लिस्ट मार्फत. तशीच थोडीफार कहाणी होती ये जवानी है दिवानी, म्हणजे चार मित्रांची कहाणी. छिछोरे ही कॉलेजमधल्या सगळ्या मित्रांची कहाणी होती. हे झालं हिंदी सिनेमाबरोबर. त्याच वेळेला मराठी सिनेमात पण असा ट्रेंड आला होता, ज्याच्यातनं उत्तम कॉमेडी निर्माण झाली अशी ही बनवा बनवी. आणि आत्ताचा सगळ्यात फ्रेंडशिपवरचा हिट सिनेमा म्हणजे दुनियादारी. दुनियादारी हा सुहास शिरवळकरांच्या दुनियादारी या पुस्तकावरून निर्माण केलेला होता आणि तो तुफान चालला. कारण त्या कॅरेक्टरला, त्या सिनेमातल्या प्रत्येक कॅरेक्टरला कोणी ना कोणीतरी रिलेट केलं. आपण आपल्या आयुष्यात असं प्रत्येकाला रिलेट करत असतो, काही ना काही कारणाने रिलेट करत असतो. तेव्हा फ्रेंडशिप डेला आज अशाच कुठल्या तरी हिंदी सिनेमातल्या कॅरेक्टरला तुम्ही नक्की रिलेट कराल याची मला खात्री आहे. पण सगळ्यात शेवटी काय हो की हिंदी सिनेमातली लोकं जे आणतात कॅरेक्टर्स हे तुमच्या आमच्या आयुष्यातनंच आणतात ना, तर ह्या आयुष्यातनं आलेली हा एक अविभाज्य घटक आहे हिंदी सिनेमातला, फ्रेंडशिप हा, आणि तोच त्यांनी प्रत्येक वेळेला दाखवला आहे. म्हणून आजकालच्या मीम्समध्ये सुद्धा चिकार वेळा असं दिसतं की गुलजारांचं एक फार सुंदर म्हणजे कविता म्हणू आपण त्याला किंवा वाक्य म्हणू, मैं एक दोस्त की चिट्ठी जेब में लेकर घूम रहा था बाजार में, किसी ने पूछा कौन सा इत्तर लगाते हो, ह्याच्यातनं जी काही दोस्तीची भावना लोकांना कळून जाते. आणि सगळ्यात शेवटचा भाग आहे हो, मित्र तुम्हाला निवडता येतात, तुमचे नातेवाईक निवडता नाही येत. तेव्हा 30 जुलैला फ्रेंडशिप डे आहे, तुम्हा सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. आणि हिंदी सिनेमातला अविभाज्य घटक फ्रेंडशिप हा तुम्ही प्रत्येक सिनेमात अनुभवत असाल, तो तुमच्या आयुष्यातही तो आनंद
तो मित्रांबरोबरचा आनंद, ते मित्रांबरोबर घालवलेले चांगले वाईट क्षण हे तुम्हाला अनुभवायला मिळोत, हीच माझी सदिच्छा तुमच्यासाठी. परत एकदा हॅपी फ्रेंडशिप डे फ्रॉम अ डिअर फ्रेंड. थँक्यू व्हेरी मच. ड्रिंक्स अहो, ड्रिंक्स तर असतातच, पण नशा असते ती सहवासाची आणि किक बसते ना ती गप्पांची. नाही नाही नाही, असं मी नाही, असं वपू काळ्यांनी म्हटलंय. नमस्कार, मी किरण भालेराव. खरं म्हणजे वपू काळ्यांचा मी खूप चाहत आहे, त्यांच्या लिखाणाचा मी खूप चाहत आहे. आज मैत्री या विषयावर मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी देशदूत कट्ट्याचा खूप ऋणी आहे. मित्रांनो, मैत्री म्हणजे नेमकं काय, मैत्री म्हणजे नेमकं काय? मित्र हा असा एकमेव घटक आहे, हे एकमेव असं नातं आहे का, जे आपण बाय चॉईस मिळवलेलं असतं. इतर नाती जी असतात ना, ती आपल्या आयुष्यामध्ये स्वतःहून आलेली असतात. इतर घटक म्हणजे आपले आई वडील, बहीण भाऊ, इतर भावंड, चुलत भावंड, मावस भावंड, परंतु मित्र हे असं एकमेव नातं आहे जे आपण बाय चॉईस जुळवलेलं असतं, बाय चॉईस जोडलेलं असतं. त्यामुळे मैत्रीची परिभाषा नेमकी काय, मैत्रीची काही परिमाण आहेत का? तर नाही, मैत्रीची काहीच परिमाण नाहीये, आणि मैत्रीची परिभाषा सुद्धा असू शकत नाही. म्हणजे मैत्री नफा तोटा स्वार्थ निस्वार्थ श्रीमंत गरीब या सगळ्यांच्या पलीकडे असावी. मला वाटतं श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी मैत्री असावी. मित्रांनो, आज मी जरी अभिनेता म्हणून या कलेच्या क्षेत्रात मी काम करत असेल, पण तरी सुद्धा इतर घटकांमध्ये, इतर क्षेत्रांमध्ये काम करणारे माझे बरेच मित्र मैत्रिणी आहेत. म्हणजे मी अजूनही त्यांच्या संपर्कात आहे आणि मी त्यांच्या सहवासात खरंच सुखावतो. म्हणजे कधीतरी तो सहवास मिळाल्यानंतर गप्पांची जी किक लागते ना, ती खूप छान किक असते. आणि म्हणजे शाळेतले मित्र, कॉलेजचे मित्र, बँकेतले मित्र, गल्लीतले मित्र, सोसायटीतले मित्र, शहरातले मित्र, नाशिकचे मित्र, मुंबईचे मित्र, पुण्याचे मित्र, असे खूप खूप सारे मित्र, त्या मित्रांचं नातं फक्त निखळ मैत्री असतं आणि ते फक्त प्रेमाचं नातं असतं. त्यामुळे मित्रांना जपा, मित्र तुम्हाला जपतील. या मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर दैनिक देशदूतच्या देशदूत कट्ट्याने मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. तुम्हाला पुन्हा एकदा मैत्री दिनाच्या शुभेच्छा. मित्रांना जपा, मित्र तुम्हाला जपतील. थँक्यू. मैत्री आणि त्याचे पैलू. मला ना कालच माझ्या एका मैत्रिणींनी व्हॉट्सअपवर कोणीतरी म्हटलेली एक कविता पाठवली की असावी एखादी अशी मैत्रीण की जिला मनातलं सगळं सांगावंसं वाटतं, असावी एखादी अशी मैत्रीण की जी नाही भेटली तरी तिने जवळ राहावं, असावी एखादी अशी मैत्रीण की जिला न बोलताही सगळं कळावं. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा मित्र आणि एखादी मैत्रीण असते. माझी मैत्रीण आहे किरण, तिने मला हे पाठवलं आणि माझ्या इतर सगळ्या मैत्रिणींना ती कविता मी पाठवली, सेईंग की फ्रॉम मी टू यू. आणि मला त्या ग्रुपवर असा मेसेज आला की टू ऑल ऑफ अस, कारण की आपण सगळेच या नावेत एकत्र वावरत असतो. खूप सारं वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यांवर आपण या मित्रमैत्रिणींशी शेअर करत असतो. हे एक अनोखं विश्व आहे, ते नात्या पलीकडलं आहे. नात्याला तोड नसते असं म्हणतात, पण तरीसुद्धा मैत्री हे असं काही रसायन आहे की जे तुम्हाला फक्त अनुभवता येतं. त्याच्यावर तुम्ही किती भरभरून बोललात ना, तरीसुद्धा असंच वाटतं की अरे काहीतरी राहिलं बरं का सांगायचं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असं कोणीतरी असतंच असतं, असायलाच हवं. मन हे हलकं करायलाच हवं, मनातल्या गोष्टी सांगायलाच हव्या. आपल्या मनाचा एक कोपरा आपल्या मित्रमैत्रिणींकडे असायलाच हवा. आणि ते मित्रमैत्रीण असे पाहिजेत की जे तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला स्वीकारतात, तुम्हाला जजमेंट्समध्ये बांधत नाहीत. तुम्ही का बोलता त्यांच्याशी, कारण की ते तुमच्यावर इमेजकडे येत नाहीत. ते तुम्हाला ठरवत नाही की अरे हा असाच आहे, तो तसाच आहे, तू असंच बोलला म्हणून तू तसा झाला. सगळ्यात जास्त पेशन्स कोणाकडे असतो ना, तर या मित्र कॅटेगरीकडे असतो. मग रात्री उशिराने तो तुम्हाला समजवत असेल किंवा गप्पा करत असेल. अशा प्रत्येक मित्रमैत्रिणींशी तुम्ही काहीतरी वेगळं शेअर करत असता.
आनंदाचे क्षण तुम्ही त्यांच्यासोबत अनुभवत असता. ताणतणाव तर तुम्ही शेअर करताच करता, मनातलं तर सांगताच सांगता, पण देर इज ऑल्सो अ हॅपीनेस इन बीइंग फ्रेंड्स टुगेदर. आपल्या आयुष्याच्या घडामोडी, आपले विचार, आपल्या होणाऱ्या चुका, आपण करणारं चांगलं काम, हे जर का कोणाला आपल्याला सांगावंसं वाटलं तर त्या व्यक्तीला, कुठल्याही नात्यातली असो, त्या व्यक्तीला आपले मित्रमैत्रीण म्हणायला काहीच हरकत नाही. आणि जसं आपण आत्ता बघितलं, पुष्पाताई म्हणतायत तसं, या मैत्रीला वय नसतं. ती बालपणातली मैत्री असो, ती पुढे चालणारी असो, ती लहानांची असो, ती मोठ्यांची असो, त्याला जेंडरही नसतं. मित्रमैत्रीण हे केवळ मित्रमैत्रीण असतात, खरं तर ते मैत्र असतं. आणि हेच मैत्र सगळ्यांच्या आयुष्यात टिकून राहावं, आनंदाने बहरावं आणि त्यांनी एकमेकांना समजून घ्यावं, हीच अपेक्षा या फ्रेंडशिप डेच्या दिवशी आम्ही करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना उद्या येणाऱ्या या फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.